सुद्धा भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। राज्यभरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून आक्रमक आंदोलन केले जात आहे, नोटिशीची होळी केली जाते, अकोल्यात सुद्धा मोर्चा काढून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला जातो। आज थेट घरी येत आहेत। असं आहे की राज्यामध्ये विरोधी पक्षांनी बोलूत नाही, विरोधी पक्षाच्या लोकांनी कुठलाही आवाज उचलला, मुद्दे राज्य सरकारच्या विरुद्ध उचलले, तर वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांच्यावर दबाव टाकण्याचं काम हे राज्य सरकार करते। मग ते नियमाला धरून कुठेच नसतं, जसं आमच्या पण प्रकरणामध्ये कुठेही नियमाला धरून नोटिसेस पाठवली नाहीत, तसाच विषय फडणवीस साहेबांवर आहे। आज फडणवीस साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, काही प्रिव्हिलेजेस काही अधिकार हे विरोधी पक्षनेत्याला दिले जातात, ते प्रति मुख्यमंत्री असतात ह्या बाजूचे, त्यांना अधिकार आहे की बाबा राज्य सरकारला प्रश्न विचारणं। आणि फडणवीस साहेबांनी नुसते प्रश्न विचारले नाहीत, पुरावे पण सादर केलेत। ह्या राज्य सरकारला खरंच हिंमत असेल तर त्यांच्या पुराव्याच्या संदर्भात उत्तर द्यावं ना, तरी सांगावं की बाबा फडणवीस साहेबांनी हे पुरावे दिलेले ते खोटे आहेत, त्या विषयांना काउंटर करा, विषयाला उत्तर द्या। तुमच्याकडे जेव्हा उत्तर नाही आहे, मैदानात जेव्हा आमच्याशी लढू शकत नाही, तेव्हा अशा पद्धतीचं राज्यामध्ये कायद्याने सुव्यवस्थेचा प्रश्न खराब उभा करायचा आणि वातावरण खराब करायचं। देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने सभागृहात पेनड्राईव्ह बॉम्ब टाकले, त्यानंतर हे सरकार बिथरलं आणि त्यानंतर ही सगळी हालचाल सुरू झाली नाही, कारण का पुरावे निश्चित दिलेले आहे। एक लक्षात घ्या, त्यांनी नुसते राजकीय आरोप केले नाही आहे किंवा हवेत आरोप केलेले नाही आहेत, त्यांनी पुरावे दिले आहेत की बाबा हे असे हे व्हिडिओग्राफी पुरावे आहेत, तुम्ही तपासा। आता तपासल्यानंतर अगर त्याच्यामध्ये काही चुकीचं आढळलं असेल तर विषय वेगळा होता ना। आता काल फडणवीस साहेबांच्या पत्रकारांनी त्यांनी स्वतः बोलले की मी फॉरेन्सिक ऑडिट पण केलेलं आहे, मी स्वतः वकील आहे, तर त्यावर आता राज्य सरकारनी त्यांना व्यवस्थित उत्तर द्यावं ना, मर्दासारखं उत्तर द्या, हिंमत असेल तर। शेवटचा प्रश्न, आज पुन्हा एकदा तुमच्यावर गुन्हा दाखल केला जातोय अशी शक्यता वर्तवली जाते, काय सांगाल? जाणीवपूर्वक राणेंना टार्गेट केलं जातंय का? कारण आपण बघितलं महिन्याभरात मोठ्या राणे साहेबांना देखील पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं होतं, तुम्ही देखील होतात, जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी होत्या? नाही, ह्या राज्य सरकारचं आमच्यावर फार प्रेम आहे हे आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती आहे। ज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील ते काय आम्हाला नोटिसेसच पाठवू शकतात, फक्त मुद्दा माझा असाच आहे, एवढं केल्यानंतर पण आमचा आवाज कुठे दबतोय का? आम्ही राज्य सरकारच्या चुका आणि जनतेवर होणारा अन्याय आम्ही याच्याबद्दल बोलतच राहणार, कारण का ते आमचं दिलेलं आमचं आम्हाला जबाबदारी आहे। म्हणून राज्य सरकारनी अशा पद्धतीची लढण्यापेक्षा निवडणुकीमध्ये लढा, मैदानात लढा, हिंमत असेल तर। सत्ता आज तुमची आहे ना, उद्या सत्ता बदल झाली तर काय करणार तुम्ही? ह्यापेक्षा खुला मैदानामध्ये या, खुला मैदानामध्ये राण्यांना हरवा, आम्हाला पराभूत करा, मग आपण बोलू ना। खुल्या मैदानात या, खुल्या मैदानात राहणे।